तिथे विवेक आहे का बुद्धीकडे आपल्या? की आपल्या लोभाने आपल्याला कुठे नेलं, आपल्याला द्वेषाने कुठे नेलं, मत्सराने कुठे नेलं, संशयाने कुठे नेलं, भीतीने कुठे नेलं? मग हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला. आपल्याकडे भय येते, ते भय कशा कशा प्रकारचं येतं? मला काय आजार झाले ना, म्हणजे भीती आली, संशय पण आला, म्हणजे नेलं कोणी, मला काय झालं नसेल ना, मला कोण पाठलाग नसेल करत, हा कोण आहे, हा संशय आला. संशय म्हणजे तो क्षय करणे, तो कमी कमी करणे, माणसाला मानसिकरित्या वैचारिकदृष्ट्या कमी करतो. संशय असला पाहिजे, पण त्याची किती मर्यादा असली पाहिजे? पती पत्नीवर घेत असतो, बघतोय मागे बघतोय, कोण बघतोय, हे जे आलं आहे हे संशयाचा खेळ आहे, हा वाद आहे हा. तो आपण पेपरमध्ये वाचतो, संशयामुळे खून झाला, किंवा संशयामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि त्याच्यातून तरी खून पुरा झाला, म्हणजे काय झालं? संशय कार्य करून गेला, दिसताना दृश्यात व्यक्ती आला, व्यक्तीचं नाव आलं, मग त्याला पकडायचं कोणी, त्या संशयाला पकडायचं कोणी? जेव्हा शिक्षा होते, कोर्ट जेव्हा शिक्षा न्यायाधीश जेव्हा शिक्षा सुनावला जातो त्याला, किंवा कोर्ट त्याच्याकडून शिक्षा आली जाते, दृश्यात व्यक्तीला शिक्षा होते, पण त्या संशयाला कुठे झाली? त्या रागातून त्यांनी शिक्षा रागातून त्यांनी खून केला, मग त्या रागाला कुठे शिक्षा झाली? राग बाजूला होतो, तो कार्य करून त्यावेळेला काही क्षणिक असतो, तो करून मोकळा होतो. मग पकडलं कुठे जातात? मग गुन्हे असतात, ते करणारे गार होतात. कोण गुन्हेगार? गुन्हे कोण करतं? राग रागामुळे झाला, संशयामुळे झाला, ते बाजूला होतात, ते खरे गुन्हेगार आहेत, त्यांना पकडता आलं पाहिजे. संत महाविनी शिकवणच ती आहे की ते हे याचे प्रमाण अति वाढलं आहे, त्यांना पकडावं कसं, त्यांना ओळखावं कसं, यांना पकडता आलं, आपल्याला ओळखता आलं, तर आपण ह्या गुन्हेगार वृत्तीकडे किंवा ह्या वाईट विचाराकडे किंवा अतिलोभाकडे, दुसऱ्याची संपत्ती हडप करणे, दुसऱ्याला त्रास देणे, पीडा देणे, ह्या वृत्तीपासून आपण बाजूला होतो. मग ही जर संत महाविनी शिकवण आपल्या बैठकीच्या माध्यमातून दिली जाते, त्या शिकवणीचा आपण जर ज्ञान म्हणून उपयोग केला गेला, तर आपल्याला कसे कसे फायदे होतात? आपण जो ज्या व्यक्ती बैठकीला बसल्यानंतर त्याच्याकडे असलेले विचार असतात, ते विचार कसे बदलतात? दुसऱ्याबद्दल असलेला द्वेषमत्सर, तिरस्कार, राग किंवा हेवे दावे असतात, हे का नष्ट होतात? कारण की हे जेव्हा ज्ञान आपल्याला मिळतं की कोण करणार आहे, गुन्हेगार करणार कोण आहे, कोण बोलला ह्याला ओळखलं ना, काही काय बोलायला माणूस बघत नाही, कोण बोलला हे पहिले शिकलं पाहिजे. द्वेष बोलला, मत्सर बोलला, राग बोलला, अतिलोभाबाई बोलला, की अभिमानातून बोलतोय, हे जेव्हा व्यक्तीकडे बघण्यापेक्षा कोण बोलला हे ओळखायला शिका. हे ओळखलं ना की आपल्या आंतरिक जाणीव होते, आपल्याकडे विवेक होतो, पण काय बोलायला महत्व दिलं की त्याच्याकडे जे आहे तेच आपल्याकडे जागृत होतात. असं बोललं काय, मला बोलला काय, थांब बघतो मी झालं त्याच्यातून, की आपण बघतो कसं, दृश्यात आहोत कसे, वागतो कसे. मग आपण जर आपल्याला हे जर ज्ञान मिळालं, तर आपल्या संत महाविनीच्या शिकवणीतून आपण कुठे जातो, कसे वागतो. आता पती पत्नी भांडणं होतात, टोकाच्या भूमिकेवरून जातात, का जातात? संशयातून जातात, किंवा देशमत्सर जातात, सासवड सुनांमध्ये होतात, का होतात, कशाच ती व्हायला पाहिजे? सत्ता मिळवण्यासाठीच चालतं, सत्ता का आपण व्हावं, का व्हावं, आपण माझ्याच ताब्यात राहावं म्हणून हे झालेलं असतं. तीन प्रकार भांडणं असतात, कनक, कांता आणि सत्ता, तीन गोष्टीतच भांडणं होतात. ह्या जिथे आल्या की हा प्रॉब्लेम येतात, पण ह्याला कोण कारण आहे, तिला तीन कारण आहेत. कनक म्हणजे काय आलं, सोनं नाणं दागिने असतात, पण त्याला लोभ आला, अतिलोभाची जेव्हा क्रिया वाढते तेव्हा हे प्रकार होतात. नंतर कनक, कांता म्हणजे काम विषय, पुरुषांकडे असेल किंवा महिलांकडे असेल, अति काम आणि वासना हे अतिप्रमाण झालं की हे क्रिया व्हायला लागतात, भांडणाचा काळ चालू होतो. आणि सत्ता म्हणजे मत, मग गावात, गल्लीत, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात, तो चालू होतो. जगात कुठेही जाऊ, अतिमत जिथे वाढला तिथे भांडणं चालू होतात, मग सत्तेसाठी भांडणं होतात. मग घरात पती पत्नींचे असेल, भाऊ बहिणा भाई भाऊ बहीण असेल, आई वडिलांवर असेल, मुलांवर असेल, माझंच ऐकलं पाहिजे, मी सांगतो तेच केलं पाहिजे, अरे हा मत आहे तो. हे प्रत्येक गोष्टीत तो मत आहे, तो मत कुठे दाखवतो? दिशात दिसतात तीनच गोष्टी येतात, समजा आपल्याला दोनच गोष्टी लागल्या, कनक आणि कांता, मग तिसरा पण एक आहे मत. तो मतसुद्धा त्रास देतो आपल्याला, अरे हा कोण आला, हा काय करतोय, हे जर जाणता आलं, हे ओळखायला शिकलं पाहिजे. आपण बैठकी येतो, ऐकतो, मग नक्की काय घेतो आपण, हे ओळखायला शिकता आलं पाहिजे, हे ओळखायला शिका पाहिजे. अभिमान कसा असतो? अभिमान म्हणजे काय? अभिमान मी पहिली आधी पहिली मान सांगतो, म्हणजे मान घे, पहिली मान गेली तरी चालेल तुझी, मान घाली पाहिजे तुझी. अभिमान येतो शेवटी, त्याची नावं भरपूर आहेत,
अनेक नाव आहे, अभिमान आहे, गर्व आहे, ताठा आहे, अहंकार आहे, अहम आहे, मी आहे, अनेक प्रकारचे असे नाव आहेत. बाकी एवढे विषयाला नाव नाहीत, पण त्या विषयाला खूप नाव आहेत. मध आहे, ही सगळी नावं आहेत त्यांची. पण ते वागतात कसे, कसा माणूस वागतो, मनुष्य म्हणतो म्हणजे आठवण चांगला होता, पण त्याकडे येतात कसे, कशा प्रकारे अभिमान येतात, मग संपत्तीतून येतात, रूपसौंदर्यातून येतात, सत्तेमधून येतात, हे ज्ञानाभिमान ज्ञानातून येतो. माझ्याकडे भरपूर ज्ञान समजायला लागलं, मला काय एका विषयात भरपूर काय माहिती का मिळायला लागली, तर त्यातून अभिमान आला. म्हणतात ज्ञानाभिमान, एक धनाभिमान आला. म्हणजे हे अभिमान उभं उत्पन्न व्हायला लागतं, पण ते दृश्यात दिसत नाहीत, पण कृत्य करताना दिसताना ते दिसायला लागतात. जास्त वर्ष मी त्या ठिकाणी राहिलो की माझ्याकडे तिथून तो अभिमान उभा उत्पन्न होतो. माझंच कसं ऐकलं पाहिजे, मना ऐकलं त्याला त्रास द्यायची, त्याला पीडा द्यायची, मग ह्या प्रकारे कर, त्या प्रकारे कर, तो अभिमान आहे. तो हे कृत्य करतच लावणार होतो स्वतःचा ऐकण्यासाठी. दृश्यात दिसताना मी दिसतो, पण मी आला का तिथे, मी काय हवा, काम करताना आपल्या व्यवहारात काम करताना मी का दिसावं तिथे, मी दिसला की समजावं, तिथे त्या कामाचं त्या कार्याचं पूर्णतः नष्ट झालं की वाटोळ होतो ते. आणि हेवे दावे का होतात, ते ह्याच्यासमुळे होतात ना. मग हेवा म्हणजे काय, तो पुढे गेला म्हणून माझ्या पोटात दुखायला लागतं, म्हणून आम्ही पोटात दुखणं म्हणजे काय, तो मच्छर आहे तो दाखवतो काय. मग तो निंदा करायला लागतो, तो कसा वाईट आहे आणि मी कसा चांगला आहे, आणि त्याला कशी अक्कल नाही, त्याला समजत कसं नाही, आणि मला कसं समजतं, त्याचं नाव निंदा. मग तोच हेवाच वाढायला लागतो, हे फवाटा लागतो. हेवे दावे, मग दावे काय करतात, की तो तसाच आहे आणि असंच आहे. म्हणजे एक बुद्धीकडे एक आपली अशी धारणा होत जाते की हे असंच आहे, हा असंच आहे. हे दावे होत राहतात, एकमेका दावे दाखवत असतो की हे कसा दावा करतो आपण, की हा कसा आहे, तो कसा आहे. हेवे दावे होत तुमच्यातून, पण अनावश्यक गोष्ट आहे ती, त्याची काही गरज राहत नाही आपल्याला. पण हे जर आपल्याला जाणलं की हे जर ओळखता आलं आपल्याला, आपण ज्ञानातून विवेकातून हे जर ओळखता आलं आपल्याला, तर आपल्या घरातले कुटुंबातले समाजामधले वाद आणि वितंड वाद हे टाळता येतात. तिथे संवाद नसतो म्हणून वादाकडे वळतो. वाद विवाद होतात आणि मग वितंड वाद. वाद म्हणजे काय, शाब्दिक होतात. विवाद म्हणजे तो काय होय करणे, एकमेकाला ठसण द्यायची किंवा एकमेकाला धमक्या द्यायच्या, किंवा मी कसं ताकद म्हणे आणि तुझ्या काय, मी काय करू शकतो, ते विवादाकडे येतो. वितंडवाद म्हणजे मग मारण्यापासून आणि अनेक कृत्यापर्यंत तो जातो, तो हिंसाचाराकडे वळतो, तो वितंडवादाकडे वादाकडे येणार. म्हणजे हे जे दिसतात ही कृत्य, ही का दिसतात समाजामध्ये किंवा वागण्यामध्ये, हे का होतं, दृश्यात दिसत नाही कोण, पण करायला कोण लावतो, हे जर आपल्याला जाणलं किंवा हे जर आपल्याला ओळखता आलं, तर किती फायदा होऊ शकतो समाजामध्ये, होणारे वाद विवाद वितंडवाद हे नष्ट होऊ शकतात. संशय कसा असतो, संशय अनेक प्रकार येतो, आरोग्याच्या बाबतीत येतो, बाकीच्या बाबतीत पण संशय येतो. पण त्याचे असले संशय असले बरोबर, त्याची मर्यादा असली पाहिजे, पण त्याच्या पुढे गेला तो भीतीकडे नेतो आपल्याला. आरोग्य आपला जास्तने आपल्या प्रत्येकाने आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे. रोज आपल्याला शरीर हे देवाने दिले, परमिशन दिले आपल्याला, पण त्याची निगा राखली जाते का आपल्याकडून, किंवा आपण त्याचं जे अन्न खातोय त्या अन्नाची ऊर्जा शक्ती जी आपल्या शरीरात तयार होते ती खर्च होते का आपल्याकडून. नाही तर रोज जसं गाडीची अवस्था आहे तीच आपली अवस्था होते. गाडी असेल, पेट्रोलची असेल तर पेट्रोल किंवा डिझेलची वेगळी असेल, नेहमी टाकायची, चावी मारायची, चालू स्टार्ट केली की केली. मी एक दोन चार वर्षाने एकदाच गाडीचं काम निघतं, मला 2 लाख रुपयाचं काम निघतं. आणि मला काय असं कसं झालं, मी तर गाडी जर नवीन घेतलेली आहे 3-4 वर्षाने मेंटेनन्स गाडी येणार नाही, मेंटेनन्स आणि येणारच. तसंच आहे शरीर हे यंत्र आहे, शरीर यंत्र आहे, त्याचं मेंटेनन्स हे निघणारच आहे. त्याला आपण आजार म्हणतो, त्याला रोग असं म्हणतो. पण ते होऊ नये यासाठी आपण काय दक्षता घेतली, आपण व्यायाम केला का, व्यायाम करत नाही आपण, आपले रोज अन्न खातो, तर ते ऊर्जा शक्ती खर्च होणं गरजेचं आहे. तिचा खर्च नाही झाली तर मग त्याचा त्रास होतो. कडे ऑर्डर देते, इंद्रियाकडे ऑर्डर देते, मग इंद्रिय जे काम करतं, जे कृत्य करतं, त्याला म्हणतात कर्म. करून बघ मग कर्म, मग कळेल काय होतं ते. योग्य केलंच काय, योग्य केलंच, योग्य केलंच तर सत्कर्म होऊ शकेल. वाईट विचाराला धरून जर केलं तर ते कुकर्म म्हटलं जातं, किंवा अधर्माधर्म म्हटलं जातं. धर्म आणि अधर्म याचा फरक काय, धर्म म्हणजे काय धारण करतो आपण, कोणते विचार धारण करतो त्याच्यानुसार कृत्य करतो. तर धर्म धारे येते, काय धारण केलं आपण. आणि कर्म म्हणजे काय,
आपण जे इंद्रियाकडून केलेलं जातं त्याला कर्म म्हटलं जातं. मग ते कसं येतं लक्षात आलं का नाही? मनाकडे विचार येतात, मन मग बुद्धीकडे, बुद्धीला ऑर्डर सांगते, बुद्धीकडून मग इंद्रियाकडे येतं की हे कार्य करायचं, हे कृत्य करायचंय, मग ते घडले जातात त्याला म्हणत कर्म. हे कसं जा होतं आपल्याकडे, कोण खेळा करतं काढायला होतं, हे जर आपण अंतरी जर प्रत्येकाने ओळखायला शिकलं तर आपल्याला समजायला लागेल. पाहावे आपण असं म्हणजे नक्की काय बघावं हे आपण बघावं, हे जर आपलं पाहा अंतरी आपण बघायला लागलो तर आपण त्यांचे धन्यवाद, त्यांचा मी आभार मानतो. तहसीलदार, नायब तहसीलदार, त्यांनी सुद्धा आपली मदत केली, त्यांचे आभार मानतो. नंतर ई सेवा केंद्रवाले योगेश नकाते यांनी सुद्धा आपल्याला या इथं कोकणीमध्ये खालापूरमध्ये चांगली मदत केली. कर्जतमध्ये काही महासेवा केंद्रवाले त्यांनी आपल्याला मदत केली, त्यांचे आभार.